तुमच्यावर आता तुमच्यावर आणि परस्पर आता तणाव दाखल करण्यात आला आहे, नेमकी घटना काय झाली होती? काल आम्ही आटपाडी पोलीस स्टेशन चौकात आल्याच्या नंतर तिथं 200-300 लोकांचा मॉब होता की ज्यांच्या हातामध्ये काट्या दगडं होती, तिथं डंपर लावलेली होती आणि आम्हाला याची काही माहिती नव्हती. तिथं गेल्यानंतर डायरेक्ट आमच्या गाडीवरती दगडफेक चालू केली. माझ्या ताफ्यातली एक गाडी त्या दगडफेकीमध्ये फुटलेली आहे आणि आमचा काही या गोष्टीशी कुठलाही संबंध नव्हता. परंतु आमच्यावरती काहीतरी खोटं नाटक करायचं. मुंबईमध्ये एसटी कामगारांचा संप चालू आहे आज महाराष्ट्रभर आणि मुंबईमध्ये 10 तारखेला फार मोठं आंदोलन आहे. अख्ख्या महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांच्या घरातील सगळी कुटुंब बायका पोरांसहित मुंबईला येणार आहेत आणि त्यामुळं गेले 10 दिवस 28 तारखेपासून हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी सरकारकडून खूप मोठा प्रयत्न होत होता. परंतु ते झालं नाही आणि म्हणून काहीतरी आमच्यावरती खोटं नाटक करायचं, 307 सारखी कलमं आमच्यावरती टाकायची आणि आम्हाला ह्यात अडकून टाकायचं आणि ते आंदोलन मोडीत काढायचं, अशा पद्धतीचा प्रयत्न हा राज्य सरकारच्या माध्यमातून चालू आहे आणि त्यामुळं ह्याला वरची लोकं सगळी ह्या गोष्टीला खतपाणी घालत आहेत. आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून लढणारे कार्यकर्ते आहोत. लोकशाहीच्या माध्यमातून लढत असताना हे आता ठोकशाहीवरती उतरलेले आहे. मागाही माझ्यावरती सोलापूरमध्ये हल्ला झाला, तोही नियोजित होता. कालही जो आमच्या वरती हल्ला झाला तोही नियोजित होता. परंतु परमेश्वराची प्रचंड ताकद, बळोमामा मापूबाई विरोबा खंडोबाची प्रचंड ताकद माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीमागं आहे आणि इथल्या जनतेचे आशीर्वाद, जनतेचं पाठबळ माझ्या पाठीमागं असल्यामुळं त्यांनी किती जरी वाईट करायचा प्रयत्न केला तरी आमच्या केसाला धक्का लागत नाही.